सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व कायम. बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये अंदुरा आणि देगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व कायम ठेवत तर बाळापूर पंचायत समितीत निमकरदा वाडेगाव देगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तर पारस येथे MIM ने आपले खाते उघडले असून निकालावरून वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याचे दिसत आहे. बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद साठी दहीगाव आणि अंदुरा पंचायत समितीसाठी निमकरदा देगाव वाडेगाव पारस या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी निकाल घोषित करण्यात आले. अंदुरा जिल्हा परिषद साठी वंचित बहुजन आघाडीच्या मीना बावने यांना 5051 मते मिळाले असून ते विजय झाले तर भाजपच्या मंगला तायडे यांना 3617 मते मिळून ते दुसऱ्या स्थानावर होते. शिवसेनेचे उमेदवार मीना पोहरे यांना 2917 मते मिळाली तर दहीगाव जिल्हा परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गव्हाणकर यांना 4594 शिवसेनेचे ज्ञानेश्वर महेसने यांना 4257 मते मिळाली आहे तर भाजपचे उमेदवार विष्णू पंतळ झंधाळे यांना 941 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत मानकर यांना 147 मते मिळाली. निमकरदा पंचायत समितीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या राजकनीय कवारकार विजय झाले. दहीगाव पंचायत समितीमध्ये वंचितच्या शारदा सोनटक्के हे विजय झाले. पारसमध्ये MIM चे अमजद हुसेन शेख महबूब हे विजय झाले. वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान इसा खान यांना विजय मिळाला. बाळापूर तालुक्यातील झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित आघाडी यांना आपली सत्ता कायम ठेवली आहे तर पोटनिवडणुकीत सेना आणि राष्ट्रवादी युती होती मात्र यांना आपले खाते उघडता आले नाही. भाजप आणि काँग्रेस या पक्षाने निवडणूक लढवली होती पण यांनाही खाते उघडता आले नाही. निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार मुकुंदे यांनी कामकाज पाहिले आहे. यावेळी बाळापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी काजी मेहंदी हसन महाराष्ट्र 24 न्यूज बाळापूर अकोला.